मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा जी बी स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे नास्तिक. लेखक मिलिंद अष्टपुत्रे. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी ह्या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. संध्याकाळचे 5 वाजले होते. सुमित्राला आज जरा उशीरच झाला होता. घरी चिवड्याचा घाट घातल्याने वेळ कसा गेला ते तिला समजलेच नव्हते. 5:30 मठात स्वामींचे प्रवचन सुरू होईल हे लक्षात येताच सुमित्रा पटकन उठली आणि स्वयंपाकघरात आवराआवर करू लागली. साडी बदलून तिने पायात चप्पल सरकवल्या आणि गॅलरीत बसलेल्या सासूबाईंना सांगून ती भरभर जिना उतरू लागली. मठात पोहोचेपर्यंत 5:30 वाजलेच. शी, प्रवचनाची सुरुवात चुकणार असं स्वतःशीच पुटपुटत सुमित्रा चप्पल स्टँडवर पोहोचली. चप्पल काढून स्टँडवर ठेवत असतानाच तिला तो दिसला. चप्पल स्टँड शेजारी लांब्याच्या झाडाला टेकून तो बेदकारपणे उभा होता. येणाऱ्या जाणाऱ्यांकडे भेदक नजरेने बघत आणि एका हाताने आंब्याच्या झाडाची पाने चुरगाळत तो अस्वस्थपणे चुळबुळ करत होता. क्षणभर सुमित्रा थबकली. होय, नचिकेतच होता तो. तिच्याकडे त्याचं लक्ष नव्हतं. चटकन त्याच्याकडे पाठ करून सुमित्रा प्रवचनाच्या हॉलकडे निघाली. हा काय करतो इथे? सुमित्रा स्वतःशीच फुटफुटली. प्रवचन सुरू होऊन 5 ते 7 मिनिटे झाली होती. स्वामींचा शांत स्वर हॉलमध्ये घुमत होता. श्रोते चित्रासारखे स्तब्ध बसून ऐकत होते. आजचे प्रवचन कट उपनिषदांवर होते. स्वामी बोलत होते. फार प्राचीन काळी एका अत्यंत श्रीमंत मनुष्याने एकदा एक विशिष्ट यज्ञ केला. त्या यज्ञात यजमानाने आपल्या सर्वस्वाचे दान केले पाहिजे असा विधी होता. परंतु आपला यज्ञ करता असावा तितका प्रामाणिक नव्हता. कोणालाही काडी मात्र उपयोग होणार नाही अशा वस्तू तो दान करीत होता. त्याचा मुलगा तिथे शेजारी बसला होता. त्याचे नाव नचिकेत. तल्लीनतेने ऐकणारी सुमित्रा एकदम दचकली. स्वामी पुढे बोलू लागले. तर हा नचिकेत आपले पित्याचे वर्तन पाहून अत्यंत दुःखी झाला. नम्रपणे वडिलांकडे येऊन त्याने त्यांना विचारले. बाबा, तुम्ही माझे दान कोणाला करणार आहात? दानात तुम्ही मलाही कोणाला तरी देऊन टाकायला हवे, कारण तुम्ही तसा संकल्प सोडला आहे. मुलाने वारंवार केलेला हा प्रश्न ऐकून अखेर पिता रागवला आणि म्हणाला, नचिकेत्या, तुला मी यमाला देऊन टाकीत आहे. प्रवचन ऐकता ऐकता सुमित्रा भूतकाळात गेली. अगदी असेच नचिकेतचे वडील 10-12 वर्षापूर्वी त्याला म्हणाले होते, तुझा माझ्याशी संबंध संपला. माझा मुलगा मी कोणाला तरी दान केला असं मी यापुढे समजेन. इतक्या वर्षानंतरही सुमित्राच्या डोळ्यासमोर तो प्रसंग जशाचा तसा उभा राहिला. त्यानंतर कधीही नचिकेतनं वडिलांच्या घरात पाऊल ठेवलं नव्हतं. अगदी त्यांच्या अंत्यसंस्काराच्या दिवसापर्यंत अतिशय हट्टी स्वभाव. देवाधर्मावर तर काळी मात्र विश्वास नव्हता त्याचा. सुमित्रा, अगं देवबीव काही नसतं, एवढी शिकलेली तू पण एखाद्या आंधळ्यासारखी चाच पडत आहेस. समाजावर वचक ठेवण्यासाठी धनदानग्यांकडून गरिबांची पिळवणूक होऊ नये आणि त्यांच्यावर कोणाची तरी जरब बसावी म्हणून आपल्याच पूर्वजांनी जन्माला घातलेली ही एक संकल्पना आहे. मी देव माणसाच्यात बघतो आणि तूही असंच करावं असं मला वाटतं. तावा तावानं नचिकेत बोलत असे. सुमित्रा मुक्यान उभी राहायची.
तिला त्याचं म्हणणं पटायचं, पण देवाधर्माला नाकारण्या इतकी मजल तिने कधीच मारली नाही। का पण तू एवढा का चिडून आहेस देवधर्मावर? एकदा तिने त्याला विचारले। शून्यात कुठेतरी पाहत तो म्हणाला, माझी आई मृत्यूशय्येवर तळमळत होती, गुडघे एवढं पोर होतो मी तेव्हा, पण बाबांनी तिला दवाखान्यात नेलं नाही। का? तर म्हणे ती वेळ तिच्यासाठी घराबाहेर पडायला योग्य नव्हती। जेव्हा त्यांच्या पंचांगानुसार योग्य वेळ आली तेव्हा आई हे जग सोडून गेली होती। बाबांच्या देवधर्मांच्या अतिरेकामुळे मी माझी आई गमावली, त्यांनी मला कायमचं पोरक करून टाकलं। आई नसलेल्या मुलांच्या वेदना तुला समजायच्या नाहीत सुमित्रा। याच त्याच्या नास्तिकतेपायी माझा नवरा म्हणून आईबाबांनी त्याला नाकारलं। माझा निर्णय ऐकल्यावर तो विषिन्नपणे हसला, म्हणाला, आय एम टू अर्ली फॉर दिस सोसायटी, सुखाने संसार कर सुमित्रा। स्वामींचे प्रवचन आता ऐन रंगात आले होते, तर माणूस मेल्यावर त्याचे काय होते? या यमधर्माला विचारलेल्या प्रश्नापासून ढळण्यास नचिकेत अजिबात तयार नव्हता। त्याच्या या हट्टाला शरण जाऊन सरते शेवटी यमधर्माने या ग्रहण प्रश्नाचे उत्तर देण्यास सुरुवात केली। सर्व श्रोते एकाग्रतेने ऐकत होते। सुमित्रा मात्र स्वतःच्याच विचारात हरवून गेली होती। या प्रसंगानंतर नचिकेतीला कधीच भेटला नव्हता। काही दिवसांसाठी शहर सोडून तो दुसरीकडे गेला असल्याचे तिने उडत उडत ऐकले होते। सुमित्राचे लग्न झाले आणि यथावकाश मुलाबाळांमध्ये ती पूर्णपणे रमून गेली। त्याच्याबद्दल शेजारपाजाऱ्यांकडून तिला कळायचे। अंधश्रद्धा निर्मूलन आणि बुवाबाजी विरुद्ध काम करणाऱ्या संस्थेचा तो पदाधिकारी होता। कित्येक भोंदूबाबांचा त्याने पर्दाफाश केला होता। सरकार दरबारीही त्याचा दबदबा होता। विचार करता करता सुमित्रा चमकली, पण हा इथे काय करतोय? या मठातील लोकांबद्दल, स्वामीबद्दल याला काही शंका आहे की काय? बापरे, पण स्वामी तर किती ज्ञानी आहेत, धर्माचे गाढे अभ्यासक आहेत, नचिकेतला भेटून सांगितले पाहिजे। टाळ्यांच्या कडकडाटाने सुमित्रा भानावर आली। प्रवचन संपले होते। शेवटची प्रार्थना झाल्यावर भक्त बाहेर पडू लागले। गर्दीतून पुढे सरकताना सुमित्रेला नचिकेत दिसला। मठाच्या काही कार्यकर्त्यांशी त्याची हुज्जत चाललेली दिसत होती। पटकन चपला घालून सुमित्रा मठाबाहेर पडली, झपाझप घराकडे चालू लागली। वळण्यावर मागून हाक आली, सुमित्रा थांब। सुमित्रा थांबली। मागून आलेल्या नचिकेतने विचारलं, ओळखलंस? अचानक सुमित्राला भरून आले, किती खंगला आहे हा, एकेकाळी किती देखना आणि राजबिंडा होता। अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांतून अस्पष्ट दिसणारे त्याला पाहत ती हुंकारली, तब्येतीवरून तर चांगलीच दिसतेस म्हणा। डोळे मिचकावत नचिकेत हसला, तू काय करत होतीस मठात? अगं तो स्वामी बोंदू आहे असा आम्हाला संशय आहे। नाही रे नचिकेत, तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे। चांगले आहेत स्वामी, ज्ञानी आणि वैरागी। सुमित्रा कळवळून म्हणाली, ठीक आहे ते कळेल मला लवकरच, पण तू जपून राहा, फार आहारी जाऊ नकोस या लोकांच्या। तुझा पत्ता दे, येईन कधीतरी घरी बच्चे कंपनीला भेटायला। नचिकेत म्हणाला। पत्ता घेऊन नचिकेत आला होता, तसाच वादळासारखा निघून गेला। त्यानंतर कित्येक महिने काहीच घडले नाही। नचिकेतही पुन्हा कधी मठात आलेला तिला दिसला नाही। बहुतेक स्वामीबद्दलचा त्याच्या मनातील संशय दूर झाला असावा। सुमित्राही हळूहळू तो प्रसंग विसरून गेली। गेल्या आठवड्यापासून मठात कृष्ण जन्माष्टमीची तयारी सुरू होती। मठातील काही महिला स्वयंसेवक घरी आल्या होत्या। जन्माष्टमीच्या तयारीत त्यांना सुमित्राची मदत हवी होती। सुमित्राच्या नवऱ्याने
हसत हसत परवानगी दिली। नशीबवान आहेस, सेवा करायला मिळते तुला। तो हरकून सुमित्राला म्हणाला। सुमित्राला आकाश ठेंगणे झाले। श्रीकृष्ण म्हणजे तिचे आराध्य दैवत। रोज रात्री उशीरपर्यंत थांबून सर्वजण तयारी करत होते। तो शनिवारचा दिवस होता। रात्री उशीरपर्यंत सजावटीचे काम चालू होते। जन्माष्टमी अगदी तोंडावर आली होती। सुमित्रा मन लावून सजावटीचे काम करत होती। बऱ्याच वेळाने भानावर आल्यावर ती चांगलीच गांगारली। सोबतच्या सर्व महिला घरी गेल्या होत्या। काही मोजके पुरुष भक्तच दिसत होते। सुमित्रा पटकन उठली। घड्याळात रात्रीचे 12 वाजून गेले होते। घाईघाईने ती घराकडे निघाली। सगळीकडे नीरव शांतता पसरली होती। काहीशी घाबरलेली सुमित्रा झपाझप चालत होती। अचानक एका अंधारे कोपऱ्यातून 2-3 धटिंगण पुढे आले। सुमित्राला ओरडायची संधी मिळाली नाही। शुद्धीवर आल्यावर पहिल्यांदा सुमित्राला ती कुठे आहे हेच समजेना। त्यानंतर एका अंधारे खोलीत आपण तोंडाला पट्टी आणि मागे हात बांधलेल्या अवस्थेत आहोत याची जाणीव तिला झाली। तिच्या सर्वांगाला घाम फुटला। पायातली ताकदच निघून गेली। थोड्या वेळात मंद प्रकाशाचा दिवा घेऊन कोणीतरी येताना दिसले। जवळ आल्यावर तिने ओळखले। स्वामी आणि त्यांचा निकटचा भक्त होता। मागे बांधलेले सुमित्राचे हात सोडवत तो भक्त म्हणाला, सुमित्राजी, स्वामींची कृपादृष्टी तुम्हाला लाभली आहे। फार थोर नशीब आहे तुमचं। स्वामींना संतुष्ट केलं तर आयुष्याचं कल्याण होईल तुमच्या। भीतीने थरथर कापणारे सुमित्राच्या कानांवर विश्वास बसत नव्हता। देवाच्या नावाखाली स्वामीने बाजार मांडला होता। नचिकेचा संशय खराच होता म्हणायचा, आणि मी मात्र मूर्खासारखी त्याची दिशाभूल केली। पश्चातापाने सुमित्रा कळवळली। लोचट हासू तोंडावर घेऊन स्वामी पुढे आला आणि सुमित्राशी अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करू लागला। सुमित्राला ब्रह्मांड आठवले। कोणत्याही परिस्थितीत इथून बाहेर पडलंच पाहिजे। तिने श्रीकृष्णाचा धावा सुरू केला। आता तिच्या अंगात 12 हत्तींचे बळ संचारले। स्वामीच्या तोंडावर नखाने बोचकारत तिने शेजारी पडलेला दंडुका उचलला। त्याचा जोरदार फटका त्या भक्ताच्या डोक्यात मारून तिने खोली बाहेर ढूम ठोकली। तिला शिव्या देत ते दोघे तिचा पाठलाग करू लागले। कशाला तरी आडकळून सुमित्रा धाडकन पडली आणि त्या दोन नराधमांनी तिचा कब्जा घेतला। झटापटीत तिची साडी व कपडे फाटले। त्याची लखतरी लोंबू लागली। पण जीवाची पर्वा न करता सुमित्राने प्रतिकार केला आणि ती तशाच अवस्थेत पुन्हा पळू लागली। मठाबाहेर पडताच तिने तोंडावरील पट्टी काढून ओरडायला सुरुवात केली। त्या नराधमांनी तिला पुन्हा गाठले। पण तेवढ्यात अंधारातून दोन व्यक्ती पुढे आल्या। हातातील काठ्याने त्यांनी स्वामी आणि त्याच्या भक्ताचा खरपूस समाचार घेतला। देवासारखे आलेल्या दोन व्यक्तीमधील एक नचिकेत होता। त्याने खिशातून शिट्टी काढून वाजवली आणि अंधारातून पोलीस पुढे आले। अंगावरील फुल शर्ट काढून नचिकेतने सुमित्राच्या हातात दिला आणि तिच्याकडे पाठ करून तो बोलू लागला, आम्हाला स्वामीचा संशय आला होता। कित्येक रात्री आम्ही गस्त घालत होतो। कोणत्याही परिस्थितीत वाईट घटना मला घडू द्यायची नव्हती। अखेर राजा बोंदूबाबा तावडी सापडला। तुला अशा अवस्थेत बघून मला धक्काच बसला। तुला जर का काही झाले असते तर मी कधी स्वतःला माफ करू शकलो नसतो। माझ्या आईसाठी मी काही करू शकलो नाही ही मनाची बोच आता खूप कमी होईल। अंगावरील फाटलेल्या कपड्यांवरून त्याचा शर्ट घालत सुमित्रा ऐकत होती। थोड्या वेळाने मुसमुसत ती पुटपुटली, यू आर नॉट अर्ली फॉर दिस सोसायटी नचिकेत, वी नीड मेनी मोर लाईक यू।
मंदचंद्र प्रकाशात उघड्या अंगाने पाठमोऱ्या उभ्या असलेल्या त्या नास्तिक माणसात तिला तिचा देव दिसला होता। मित्रांनो, आज पुरतं एवढंच। तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा। तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल। त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका, देवाची घंटी आहे ती। चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळीवेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात।